विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटरपेक्षा ही फास्ट गतीने तुम्हाला क्रिया करणारी बुद्धिमत्ता जर पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त स्कॉलरशिपचा अभ्यास करावा लागतो चला तर बघा आज प्रश्नपत्रिका दोनमधील मधील प्रश्न क्रमांक छप्पन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत आपण प्रश्न सोडूया आणि बुद्धिमत्ता आणखीन फास्ट करून घेऊया संगीता ही निसर्गावर कविता करणारी सुप्रसिद्ध डॅश डॅश आहे आता कविता करणारी कोण असती लेखिका नाही लेखिका तर लिहिणारी असती गायिका तर गाणारी असती कवी तर पुरुष असतो मग कवयत्री ही महिला असते म्हणून संगीता ही महिला आहे म्हणून संगीता ही निसर्गावर कविता करणारी सुप्रसिद्ध कवयत्री आहे म्हणून उत्तर छप्पन्नाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन फार सोपा प्रश्न होता पहा बरं पुढचा प्रश्न काय दिला आहे पुढील संख्या मालिकेचे निरीक्षण करून त्यापुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आता ह्या संख्या मालिकेचे निरीक्षण करायचं आणि प्रश्नाची उत्तरं द्यायचं ठीक आहे संख्या तर संख्याच आहेत आपण आता प्रश्न बघूया सत्तावन्नावा प्रश्न वरील संख्या मालिकेतील संख्या मालेतील एखाद्या संख्येच्या मागे व पुढे एकसारखाच अंक आला आहे असे किती वेळा झाले आहे आणि पुढं आता समजा आहे सहाच्या तर मागं कोणीच नाही पुढं चार आहे मग हे सारखेच अंक असतील असा गट किती दहा आला ते बघायचं चार चारच्या मागे सहा चारच्या पुढे तीन एक नाही सारखं तीन तीनच्या मागे चार आणि तीनच्या मागे मागे चार आणि पुढे चार हे झाला एक गट त्याच्यानंतर पुढं चार चारच्या मागे तीन पुढं तीन म्हणजे हे पण सारखा झाला हे दुसरा गट पुन्हा तीनच्या माग चार आणि पुन्हा पाच नाही पाचच्या माग तीन आणि पुढं सहा नाही सहाच्या माग पाच पुढं आठ हे पण नाही आठच्या माग सहा पुढं सहा हे एक गट पुन्हा सहाच्या माग आठ पुढं सात नाही सातच्या माग सहा आणि पुढं सहा हे एक गट सात झालं सहाच्या माग सात पुढं पाच हे नाही पाचच्या माग सहा पुढं तीन नाही तीनच्या माग पाच पुढं पाच हे एक गट आणि पाचच्या माग तीन पुढं तीन एक हे एक गट म्हणजे तीन आणि तीन सहा वेळा झाले म्हणून उत्तर पर्याय नंबर एक सहा वेळा लक्षात आला मुलांनो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर वरील संख्या मालेतील वरील संख्या मालिकेतील बरोबर आहे संख्या मालिकेतील लगतच्या दोन संख्यामधील फरक आता ह्या लगतच्या दोन संख्यामधील फरक वर्ग संख्या येतो असे किती वेळा झाले मग बघा आता वर्ग संख्या यायला पाहिजे तुम्हाला तर वर्ग पाठच आहेत फरक बघा सहा मधून चार गेले उरले किती दोन दोन कशाचा वर्ग आहे कशाचाच नाही दोनचा दोन कशाचा वर्ग चार आहे नाही दोन कशाचाच वर्ग नाही पुढं चार मधून तीन गेले उरले किती एक एक कशाचाच वर्ग नाही तीन मधून इथं चार मधून पुन्हा आहे तीन गेले उरले किती एक एकचा वर्ग एकचा वर्ग एक आहे किरी मुलांना मग दोन संख्यामधील फरक वर्गसंख्या येतो असे किती वेळा झाले तर हे बघा हे त्रेचाळीस हे एक झालं पुन्हा चौतीस हे एक झालं एकचा वर्ग एक पुन्हा त्याच्यानंतर त्रेचाळीस झालं चौतीस झालं पुन्हा त्रेचाळीस हे घेतलेलं आहे आपण त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा काय येईल पण हे किती वेळा म्हणलं आहे बरोबर आहे मग ते डबल एकदा आलं तर डबल घ्यावं लागल त्याच्यानंतर पुढं पाचमधून तीन गेले दोन नाही मधून पाच गेले एक बरोबर हे छप्पन त्याच्यानंतर पुढं सहामधून आठमधून सहा गेले दोन नाही इथं सहा मधून सहा गेले दोन नाही सातमधून सहा गेले एक सदुसष्ट त्याच्यानंतर मधून सहा गेले एक उरला इथं पण शहात्तर त्याच्यानंतर पासष्ट त्याच्यानंतर पुढं पासष्ट झालं पाचमधून तीन गेले दोन नाही तीनमधून पाचमधून तीन गेले दोन तर पाचमधून नाही तर किती किती आहेत मग आपले त्रेचाळीस चौतीस पुन्हा त्रेचाळ छप्पन सदुसष्ट शहात्तर आणि पासष्ट मग किती झाले हे सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून उत्तर पर्याय नंबर चार समजलं मुलांना फार सोपे प्रश्न आहेत बरं का पहा बरं पन्नास एकोणसाठवा प्रश्न अक्षरमालेतील <Darwinough> अक्षरांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक दिल्यास पी या अक्षराचा अनुक्रमांक कोणता आता पी या अक्षराचा अनुक्रमांक कोणता असं म्हणलं आहे मग अक्षरमालेतील अक्षरांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक दिल्यात आता अक्षर म्हणजे काय बघा हे एक दोन तीन चार ह्यांना काय दिलं मूळ संख्यांच्या अनुक्रमांक पहिली मूळ संख्या कोणती पहिली मूळ संख्या दोन नंतर कोणती तीन नंतर कोणती पाच नंतर कोणती सात नंतर कोणती असं म्हणजे हे जे एक दोन तीन चार पाच आहेत त्यांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक दिल्यास पी या अक्षराचा अनुक्रमांक कोणता आता पी अक्षराचा अनुक्रमांक पी या अक्षराचा अनुक्रमांक कोणता पी ए बी सी डी मधलं पी मग ए बी सी डी मधलं पी या अक्षराचा अनुक्रमांक पीचा अनुक्रमांक किती येतो पीचा अनुक्र ए बी सी डी एफ जी एच आई जे केलं पी सतरावा कितवा येतो अल्फाबेट पी हे सतरावा आहे म्हणजे आपल्याला सतरावी मूळ संख्या शोधायची आहे लक्षात आलं मुलांना बघा हा कसा संदिग्ध प्रश्न आहे सतरावी मूळ संख्या मग मला सांगा एक ते दहामध्ये किती आहे तुम्हाला मंत्र माहिती आहे चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन असा आहे मग आता आपल्याला किती शोधायचे सतरावी हे चार एक चार चार दोन आठ दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे ह्याच्यामध्ये आपली मूळ संख्या आहे एक ते दहामध्ये चार आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ म्हणजे एक्कावन्न ते साठमध्ये दोन मूळ संख्या आहेत तर शेवटची मूळ संख्या कोणती एक्कावन्न ते साठमध्ये पहिली मूळ संख्या एकावन्न दुसरी मूळ संख्या एक्कावन्न ते साठमधली त्रेपन्न म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर चार लक्षात आलं मुलांना मूळ मुल संख्या तुम्हाला पाठांतर पाहिजेत आलं का लक्षात तरच हा प्रश्न सोडवता येईल आणि हे काय आहे तर ह्या मूळ संख्या म्हणजे किती मूळ संख्या येतात एक ते दहामध्ये किती चार पुन्हा अकरा ते वीसमध्ये किती चार अशा पद्धतीनं लक्षात ठेवा पाठांतर करा पहा साठवा प्रश्न तुम्ही ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी गेला असता पुढीलपैकी कोणती कृती योग्य आहे मग कोणती कृती योग्य आहे पुस्तके तेथेच वाचत बसेन आता ग्रंथ प्रदर्शन पाहायला गेल्यावर तिथंच कसं वाचता येईल ग्रंथालयात वाचायचं चुकलं प्रत्येक पुस्तकाला हात लावायचा चुकलं मित्रांसोबत दंगा मस्तीकरण हेही चुकलं तर योग्य पर्याय आवडलेले पुस्तक विकत घेईन हे करेक्ट आहे म्हणून उत्तर साठवाचे उत्तर पर्याय नंबर दोन एकसष्टावा पहा काय दिल्या प्रश्न पहा एकसष्टवा प्रश्न आशिषचे दहा वर्षानंतरचे वय दहा वर्षानंतरचं वय आजचं किती माहिती नाही दहा वर्षानंतरचं वय हे दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी आजचं वय जे असेल त्याच्या दहा वर्षापूर्वीचे जे वय आहे त्याच्यात तिप्पट हे दहा वर्षानंतरचं वय होईल तर त्याचे पाच वर्षानंतरचे वय किती असेल एक कल्पना करा पाच वर्षानंतरचे वय आहे त्याचे वीस म्हणजे आजचं वय किती झालं पंधरा आजचं वय किती झालं पंधरा दहा वर्षापूर्वी त्याचं वय किती होईल पाच आणि ह्या पंधराच्या नंतर दहा वर्षाच्या पुढं किती होईल पंचवीस मग पाच पाचा पाचा पंचवीस हे पाचपट व्हायले हो पण आपल्याला किती सांगितलंय तिप्पट म्हणून पर्याय एक येणार नाही पर्याय दोन बघू जर समजा पंधरा वर्ष हे पाच वर्षानंतरचं वय आहे तर त्याच्यातून पाच वजा करा कारण पाच वर्षानंतरचं वय म्हणलंय पंधरा मग पाच वजा केले किती आलं दहा मग दहा वर्षापूर्वी झिरो आणि दहा वर्षाच्या नंतर इथं दहा म्हणजे शून्य आणि हे दहा म्हणजे दहा पट झालं तर आपल्याला तिप्पट पाहिजे मग पर्याय दोन पण येणार नाही पर्याय तीन बघा पस्तीस वर्ष हे आजचं वय आहे बरं पाच वर्षानंतरचं वय पस्तीस वर्ष आहे मग त्याच्यातून पाच वजा करा किती झाले तीस मग तीस झाले तर दहा वर्षापूर्वी किती होईल वीस आणि दहा वर्षानंतर किती होईल चाळीस वीसच्या चाळीस हे दुप्पट आहेत पण आपल्याला तिप्पट पाहिजे म्हणजे नक्कीच पर्याय नंबर चार आहे पंचवीस हे पाच वर्षानंतरचं वय आहे त्याच्यातून पाच वजा केले उरलं वीस हे दहा वर्षापूर्वी त्याचं वय होतं दहा आणि हे जे वीस आहे हे सध्याचं वय आहे आणि ह्याच्यातून दहा पुढं किती होईल तीस म्हणजे दहाच्या तिप्पट हे तीस झालं हे बघा इथं तिप्पट बरोबर आहे दहा वर्षापूर्वीचं जे वय होतं ते दहा वर्षांनंतरचं जे वयाच्या म्हणजे तिप्पट असेल म्हणून ह्याचं आजचं वय किती झालं वीस आणि पाच वर्षानंतरचं वय किती होईल पंचवीस म्हणून उत्तर पर्याय नंबर चार प्रश्न छान वाचायचा उत्तर येतच आहे बघा बरं बासष्टावा प्रश्न स्वरा व आराध्या यांच्या वयात सहा वर्षाचा फरक आहे आता बघा ही आहे स्वरा आणि ही आहे आराध्या तर या दोघांच्या वयात किती वर्षाचा फरक आहे सहा वर्षाचा फरक आहे एवढं समजलं लहान असणाऱ्या आराध्यापेक्षा आता या दोघांमध्ये लहान कोण आहे आराध्या हे प्रश्नातच सांगितलंय लहान असणाऱ्या आराध्यापेक्षा आई तीस वर्षांनी मोठी आहे म्हणजे आराध्याचं वय जर असल तर आराध्याच्या आईचं वय एक साधिक तीस एवढं समजलं मुलांना पुढं तीस वर्षांनी मोठी असल्यास म्हणले तीस वर्षाने मोठी असल्यास स्वरा व आईच्या वयातील फरक किती आता आराध्या व आईच्या वयातील फरक नाही विचारलं तर स्वरा व आईच्या वयातील फरक किती आता स्वरा आणि आराध्या यांच्यात सहा वर्षाचा फरक आहे लहान आराध्या आहे म्हणजे आराध्यापेक्षा स्वरा ही सहा वर्षांनी मोठी आहे एवढं कळालं तुम्हाला बरोबर आहे मग आता स्वरा जर सहा वर्षांनी मोठी असेल तर आईच्या आणि स्वराच्या वयातला फरक किती तीसमधून सहा गेले चोवीस म्हणून बासष्टाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक फार सोपं होतं फक्त वाचायचं समजलं ना आराध्यापेक्षा आई तीस वर्षांनी मोठी आणि स्वरापेक्षा चोवीस वा स्वातीची आई माझ्या आईला आई, आई म्हणते आता आपल्या आईला आई, आई म्हणणारं कोण असते आपला भाऊ किंवा बहीण मग आता स्वातीची आई ही माझ्या आईला आई, आई म्हणते म्हणजे स्वातीची आई ही माझी बहीण झाली पुढं तर मी स्वातीचा कोण मग स्वातीची आई ही जर माझी बहीण झाली तरी ही स्वाती माझ्या बहिणीची मुलगी झाली मग मी स्वातीचा कोण आहे तर स्वाती माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे मी स्वातीचा मामा झालो म्हणून त्रेसष्टाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं फार गुंतागुंतीचे प्रश्न नसतात फक्त छान वाचायचं उत्तर येतं पहा चौसष्टावा प्रश्न साडेबारा वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल अरे फार सोपा प्रश्न आहे बघा ही घड्याळ आहे बरोबर आहे इथं बारा इथं सहा इथं तीन आणि इथं नऊ तर किती वाजलेत साडेबारा वाजल्यापासून बरोबर आहे साडेबारा म्हणजे लहान काटा कुठं असेल इथं आणि मोठा काटा कुठं असेल इथं बरोबर आहे हे झाले साडेबारा ठीक आहे तर साडेबारा वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत मिनिट काटा हा मिनिट काटा या तास काट्याला किती वेळा ओलांडेल असा इथून फिरून इथे एकदा आला एक मग, साड़े साड़े आ, तर अडीच वाजतेत म्हणजे एका तासाला एकदा ओलांडल मग साडेबारा ते साडेदहा म्हणजे किती झाले साडेबारा नंतर दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ आणि साडेदहा किती झाले हे एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार पाच पाच दहा म्हणजे एका तासाला एकदा ओलांडतो तर दहा तासाला दहा वेळा ओलांडेल म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन फार सोपा प्रश्न होता थांबा थांबा इथं साडे दहा वाजेपर्यंत बनलंय ना मग ज्यावेळेस दहा वाजले साडे नऊ बघा इथं किती होतं साडेबारा नंतर दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ नऊ झाल्यानंतर हा काटा असाच पुढं जाईल बरोबर आहे नऊ झाल्यानंतर पुढं जाईल आणि इथं दहा आहेत आणि इथं काटा होईल हे दहा इथं वाचतील आणि इथून पुन्हा इथं येईल है ह्याला ओलांडणार नाहीच दहाव्या वेळेला बरोबर आहे म्हणून इथं ओलांडणार नाही दहा तास झालेत पण ओलांडेल नऊ वेळेला म्हणून पर्याय नंबर ह्याचं उत्तर किती येईल पर्याय नंबर दोन सॉरी बर का मुलांना घाईमध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा पर्याय तीन म्हणालो पहा पुढचा प्रश्न पहा पासष्टवा प्रश्न परवा माझा मराठीचा पेपर झाला आता हे आज आहे आज नंतर हे काल आणि काल नंतर इथं परवा परवा दिवशी कोणता पेपर झाला मराठीचा पेपर झाला व परवा इंग्रजीचा पेपर आहे आज उद्या आणि परवा इथं कशाचा पेपर आहे इंग्रजीचा पेपर आहे एवढं समजलं उद्या गणिताचा पेपर आहे आता पेपर 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 आज इथं उद्या कशाचा पेपर आहे गणिताचा पेपर आहे व काल इतिहासचा पेपर झाला आणि काल कशाचा पेपर झाला इतिहासचा पेपर झाला आज विज्ञानचा पेपर आहे आज विज्ञानचा पेपर आहे गणिताचा पेपर शुक्रवारी असल्यास आता गणिताचा पेपर हे गणिताचा पेपर कधी आहे शुक्रवारी गणिताचा पेपर शुक्रवारी असल्यास परीक्षा कोणत्या वारी सुरू झाली इथं शुक्रवार हे गणिताचा पेपर आहे इथं कोणता वार गुरुवार इथं बुधवार इथं मंगळवार मंगळवारपासून परीक्षा सुरू झाली म्हणून पासष्ठाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन मंगळवार समजलं मुलांनो अशा पद्धतीनं हे आजचे दहा प्रश्न तुम्ही पाहिलात नक्की तुम्हाला समजले असतील अशी मला आशा आहे भेटूया पुढच्या दहा प्रश्नांच्या स्पष्टीकरणामध्ये धन्यवाद मुलांना